महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाइड यूनियन की ओर से 2 दिवसीय हड़ताल बुलाई गई थी। कर्मचारी के तौर पर नियुक्त कर मासिक 10,000 रुपए वेतन देने के साथ ही अन्य मांगों को लेकर यह आंदोलन किया गया। शनिवार और रविवार को की गई इस हड़ताल में वन पर्यटन काफी प्रभावित रहा। महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाइड यूनियन की ओर से पुकारी गई हड़ताल के पहले दिन सभी वन्यजीव अभयारण्यों और टाइगर रिजर्वों में असर देखा गया। करीब 450 गाइड यूनियन के बैनर तले हड़ताल पर रहे। उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्य से लेकर नवेगांव नागजीरा बाघ परियोजना, बोर बाघ परियोजना व जंगल सफारी, पेंच बाघ परियोजना, ताड़ो बांधारी व्याघ्र परियोजना, टिपेश्वर मेलघाट बाघ परियोजना आदि वन पर्यटक के सभी प्रमुख गटों पर गाइड हड़ताल पर रहे। इससे परिसर में पहुंचने वाले पर्यटक या तो बिना गाइड के ही पर्यटन करते रहे या गाइड के अभाव में बिना जंगल सफारी किए ही लौट गए। बता दें कि बिना गाइड के जंगल सफारी अधूरा रहता है। जंगल के भीतर पाए जाने वाले वन्य जीवों के अलावा परिसर में पाए जाने वाले पेड़ पौधों से लेकर पक्षियों और तितलियों आदि की भी जानकारी पर्यटकों को देते हैं। गाइड के बिना कई पर्यटक अभयारण्य से लौट गए। बता दें कि स्कूलों को लगी छुट्टी के दौरान और वीकेंड में जंगल सफारी के लिए बड़े पैमाने पर लोग वन पर्यटन के लिए पहुँचते हैं, लेकिन गाइड यूनियन की हड़ताल को देख कर वन विभाग ने इसे अवैध हड़ताल तक करार देने की कोशिश की। बावजूद इसके बड़ी संख्या में गाइड यूनियनों ने हड़ताल को पहले दिन यशस्वी बनाया, दूसरे दिन यह हड़ताल जारी रही, पर अब तक यूनियन से वन विभाग की ओर से कोई भी पहल नहीं की गई है। आमच्या मागण्या म्हणजे हे आहेत की प्रथम मागणी आमची 10 ते 15 हजार रुपये आम्हाला मानधन देण्यात यावं, कारण की कधी गाड्या येतात कधी येत नाही, भविष्यात अगर टुरिस्ट आलेच नाही तर आम्ही काय करावं, आमच्या पण घरी खाणीवाले आहेत किंवा कोणी आहेत घरी कसं पोसणार किंवा कसं काय करणार, आणि पावसाळ्यामध्ये पण आम्हाला काम पाहिजे, नेहमी 4 महिने आम्हाला टुरिझम बंद असते त्याच्यामुळे आम्हाला पण काम पाहिजे आणि सोय आणि आंदोलनचा जर विचार केला तर आमच्या अगर आणखी आंदोलनं होऊ शकतात आमचे पण, कारण की आज 2 दिवसाचं आंदोलन केला आम्ही आणि मागच्या वेळेला आम्ही महाराष्ट्र राज्य अभयारण्य तर्फे युनियन आहे आमची त्याच्यातर्फे आम्ही वनमंत्र्याला भेटण्याची कोशिश केला आणि त्यांच्याद्वारे आम्हाला 6 मागण्या असं काहीतरी मान्य झालेल्या होत्या तोंडी आणि त्यांनी लेखी मान्य केलाच नाही आजपर्यंत, त्याच्यामुळे अजून भविष्यात आमचे आंदोलन चालूच राहतील। अजूनपर्यंत इथं एकही सेवा उपलब्ध झालेली नाही, त्याच्यामुळे बरेचसे टुरिस्ट म्हणजे खूप कंप्लेंट देऊन गेले आहेत इथं टॉयलेटची व्यवस्था नाही आहे किंवा म्हणजे जंगलामध्ये बरोबर रस्ते नाही, कित्येकांच्या गाड्या तुटून गेलेल्या आहेत, आम्ही कित्येकदा सांगलो की रस्ते बरोबर बनवा ते पण अजूनपर्यंत तयार झालेले नाही आहेत। तर कधीपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील? म्हणजे मागच्या वर्षी युनियनचे माणसं गेले होते सुधर मुंगट्टीवार यांच्याकडे, त्यांनी आश्वासन दिले पण ते अजूनपर्यंत मागण्या पूर्ण झालेले नाही आहे, त्याच्यामुळे हे आंदोलन करण्यात आलेले आहे। जर पूर्ण झाले नाही तरी पण कंटिन्यू आंदोलन चालू राहिले। कॅमेरा पर्सन करण सिंग ठाकूर के साथ अवंतिका की रिपोर्ट, सिटी दर्पण न्यूज के लिए।